नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नागरिक शास्त्र या विषयाचं चौथं प्रकरण मूलभूत हक्क भाग एक या विषयी माहिती बघणार आहोत। तर मूलभूत हक्क कोणकोणते आहे तर आपण ते अभ्यासणार आहोत। संविधानात नमूद केलेले आपले हक्क, संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्काची नोंद आहे, हे हक्क कोणते आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत। पहिला हक्क आहे समानतेचा हक्क। समानता म्हणजे सर्व समान। समानतेच्या हक्कानुसार राज्यातील भारतीय नागरिकांमध्ये उच्च निच्च श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष असा भेदभाव करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही। कायदा सर्वांसाठी सारखाच एकच असतो। अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात। उदाहरणार्थ विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते। विनाकारण आपली चूक नसताना किंवा गुन्हा न केल्यानंतर आपल्याला कोणीही अटक करू शकत नाही। गुन्हा असेल तर करू शकतात, मात्र गुन्हा नसेल तर आपल्याला कोणीही अटक करू शकत नाही। असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही। समानतेच्या हक्कात आणखी कोणकोणत्या बाबी येतात? सरकारी नोकरी, तुम्हाला माहिती असेल सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जर तुम्ही त्या नोकरीच्या योग्य असाल तर ती नोकरी तुम्हाला मिळेल। मात्र तुम्ही या जातीचे आहे किंवा कोणत्या धर्माचे आहे किंवा कोणत्या स्त्री आहे किंवा पुरुष आहे यावरून तुम्हाला नोकरी मिळवता येत नाही। किंवा जन्मस्थानावरून तुमची नोकरी त्या ठिकाणी मिळत नाही, यावरून भेदभाव करता येत नाही। आपल्या देशातील अस्पृश्यता पाडण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आलेले आहे। अस्पृश्यतेचे पालन हा दखल पात्र गुन्हा मानला जातो। भारतीय समाजात समानता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केलेले आहे। लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास शासनाने बंदी केलेली आहे, संविधानाने बंदी घातलेली आहे। उदाहरणार्थ राजा महाराजा राजबहादर यासारख्या पदव्या आता दिल्या जात नाही, त्यामध्ये समानतेला धक्का पोहोचू शकतो, यासारख्या पदव्या बंद केलेल्या आहेत।